बेस द्यायचा असतो, याला म्हणतात बेस। हा अशा प्रकारे आपण ते फूल आपलं उभं राहायला पाहिजे व्यवस्थित म्हणून हा बेस देऊन घेतो। त्यानंतर आता आपल्याला काढायचं, आता हे जे बारीक टोक आहे ना वरच्या बाजूने आणि जाड खालच्या बाजूने, तर इथे मी आधी एक फूल माशा हो फुलाचा मधला भाग थोडासा काढून घेते। आणि आता आपल्याला फक्त सी जसा असतो ना पाकळी काढत जायची, पातळ भाग जो आहे नोझलचा तो वरच्या बाजूने आहे आणि या प्रकारे फुल ओव्हरलॅप करत जायचं आपल्याला, एक 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 पाकळी काढत जायची। सेम आता एक लेअर झाला, मध्ये तीन काढल्या, आता बाहेरच्या बाजूने पाच काढत जायचे। आणि मी पहिली पाकळी जी चालू करते आहे ना त्याच्या मागे येऊन बरोबर मधल्या बाजूला येऊन पुढची काढते, आलं लक्षात? त्याच्या मागे येऊन आपल्याला ही पुढची काढायची आहे। सो या प्रकारे पूर्ण फूल आपण जसं जेवढं मोठं हवं आहे तेवढं आपल्याला पाकळ्या काय करायच्या, बाहेरच्या बाजूने काढत जायचं, आलं लक्षात? आता यावर सिल्वर स्प्रे आपण केला, स्प्रे आणखीन छान दिसेल। आणि हे आपण आता